नमस्कार, मी ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी हजारो लोक येतात. काही जण यात अपयशी होतात तर अनेक जण आपलं करिअर घडवतात. आणि अशाच अनेकांपैकी एक म्हणजे मिथुन चक्रवर्ती. सुमारे 40 वर्षांपूर्वी मिथुनदा हे डोळ्यात सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन या मायानगरीत आले होते. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने डान्सने प्रसिद्धी मिळवणारे मिथुन चक्रवर्ती आज जरी सुपरस्टार असले तरी सामान्य मिथुन चक्रवर्ती ते या सिनेसृष्टीत पाय घट्ट राहून उभं राहण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास अत्यंत हलाकीचा आणि खडतर होता. इतका खडतर की कितीतरी वेळा मिथुनदा यांच्या मनात आत्महत्येचा विचार येऊन गेला. आज मिथुनदा यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात हाच किस्सा. मिथुन चक्रवर्ती जेव्हा चित्रपटात मोठा हिरो बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मायानगरीत पोहोचले होते तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते. एवढंच काय तर झोपायला जागा नसल्याने ते कधी बागेत तर कधी हॉस्टेलच्या बाहेर झोपायचे. असं अनेक वेळा घडलं होतं. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या मित्राने त्यांना जिमखाना क्लबची मेंबरशिप दिली होती जेणेकरून ते सकाळी उठून तेथील बाथरूम वापरू शकतील. फ्रेश होऊन कामाच्या शोधात दिवसभर भटकायचे. या काळात दररोज 2 वेळेचं जेवण मिळेल की नाही हे देखील माहीत नसायचे असे ते म्हणाले होते. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना मिथुन चक्रवर्ती यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचारही येऊन गेला. पण स्वतःला एक संधी द्यायचं ठरवून बॉलिवूडचे स्वप्न पाहणे कधीच सोडले नाही, तसेच कायम वास्तवाचा सामना केला. मिथुन चक्रवर्तींना 1975 ते 1976 या काळात त्यांना त्यांच्या स्किन टोनमुळे अनेक नकारांना सामोरं जावं लागलं. मग मिथुनदा यांनी विचार केला की ते चांगला डान्स करू शकतात आणि त्यांनी चांगल्या डान्स व मार्शल आर्ट्सवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. मिथुन यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट 1976 साली आला जेव्हा मृणाल सेनने त्यांना मृग या चित्रपटात ब्रेक दिला. यात मिथुन यांची भूमिका आदिवासी नायकाची होती ज्यामध्ये ते अगदी चपखल बसले होते. या चित्रपटासाठी मिथुन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्यांनी छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये धमाल केली. त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मिथुन यांच्या कारकिर्दीतील काही सर्वोत्तम चित्रपट म्हणजे डिस्को डॉन्सर, अग्निपथ, हँगमन, कमांडो, गुरु, पसंद अपनी अपनी, घर एक मंदिर, स्वर्ग से सुंदर असे अनेक सिनेमे आहेत. आज सुपरस्टार असणारे मिथुन यांना हलाकीच्या परिस्थितीमुळे कधी आत्महत्येचे विचार मनात आले तर कधी त्यांना त्यांच्या सावळ्या रंगावरून कमी लेखलं गेलं. पण पुढे त्याच मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या अभिनयाने आणि डान्सने प्रेक्षकांना स्वतःची भुरळ पाडून सुपरस्टार बनून स्वतःला सिद्ध केलं. मिथुन चक्रवर्ती यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.